जय भवानी, जय शिवाजी, महात्मा गांधी, महात्मा गांधी। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। महात्मा गांधी, महात्मा गांधी, महात्मा गांधी। अरे काली टोपी काले मा काला मन, हेच का भाजपचे अंतर्मन। काली टोपी काला मन, काली टोपी काले मन, काली टोपी काले मन, काली टोपी काले मन। अरे भाजपाल कोशियारी नहीं चलेगी तेरी होशे, भाजपाल कोशियारी, भाजपाल कोशियारी, भाजपाल कोशियारी, भाजपाल कोशियारी, भाजपाल कोशियारी, भाजपाल कोशियारी। अरे चले जाओ, चले जाओ भाजपाल, चले जाओ, 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 चले जाओ। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। अरे जय 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 शिवाजी, अरे जय 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 शिवाजी। अरे छत्रपतींचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींचा, अरे छत्रपतींचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींचा, अरे महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या दैवताच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा, या राज्यपालचं करायचं काय? अरे राज्यपाल हटवा, अरे राष्ट्रपाल राज्यपाल हटवा, अरे राज्यपाल हटवा, अरे महाराष्ट्र वाचवा, अरे राज्यपाल हटवा। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा, या राज्यपालाचं करायचं काय? या राज्यपाल कोश्यारीचं करायचं काय? या काळ्या टोपीचं करायचं काय? अरे राज्यपाल हटवा, अरे राज्यपाल हटवा, अरे राज्यपाल हटवा, अरे महाराष्ट्र वाचवा, अरे महाराष्ट्र वाचवा। या भगतसिंग कोश्यारीचं करायचं काय? अरे या भगतसिंग कोश्यारीचं करायचं काय? अरे सुधांशु त्रिवेदीचा पहिलाला, सुधांशु त्रिवेदीचा पहिलाला, सुधांशु त्रिवेदीचा पहिलाला, अरे भाजपच्या प्रवक्त्यांच्या पहिलाला, भाजपच्या प्रवक्त्यांच्या पहिलाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा भाजपचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा भाजपचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा भाजपचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा भाजपचा। अरे चले जाओ, चले जाओ भाजपाल, चले जाओ, 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 चले जाओ। युगपुरो छत्रपति शिवाजी महाराज की, युगपुरो छत्रपति शिवाजी महाराज की, महात्मा गांधी, महात्मा गांधी, महात्मा गांधी, महात्मा गांधी, महात्मा गांधी। युगपुरो छत्रपति
शिवाजी महाराज की जय। या राज्यपाल कोश्यारीचं करायचं काय? या राज्यपाल कोश्यारीचं करायचं काय? कोश्यारी 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 कोश्यारी। अरे चले जाओ चले जाओ, अरे चले जाओ चले जाओ, अरे चले जाओ चले जाओ, अरे चले जाओ चले जाओ। अरे ये कोश्यारीचं करायचं काय? अरे कोश्यारीच्या बैलाला, अरे कोश्यारीच्या बैलाला, अरे राज्यपालचं करायचं काय? अरे या काळ्या टोपीचं करायचं काय? अरे कोश्यारी पळवा, अरे राज्यपाल पळवा, अरे राज्यपाल हटवा, अरे राज्यपाल हटाओ, अरे राज्यपाल हटाओ, अरे अरे राज्यपाल हटाओ, अरे राज्यपाल हटाओ, या राज्यपालचं करायचं काय? अरे राज्यपालाच्या बैलाला, अरे सुधांशु त्रिवेणीच्या बैलाला, सुधांशु त्रिवेणीच्या बैलाला, सुधांशु त्रिवेणीच्या बैलाला। अरे भाजप प्रवक्त्यांचा धिक्कार असो, भाजप प्रवक्त्यांचा, भाजप प्रवक्त्यांचा, अरे भाजप प्रवक्त्यांचा, छत्रपतींचा अवमान करणाऱ्या भाजपचा, छत्रपतींचा अवमान करणाऱ्या भाजपचा। महिलांनी घ्या, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महाराज राणी सरकारांचा, धर्मवीर कर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा। अरे या भाजपालाचं करायचं काय? या भाजपालाचं करायचं काय? छत्रपतींचा अवमान करणाऱ्या भाजपालाचं करायचं काय? या सुधांशु त्रिवेणीचं करायचं काय? भाजप प्रवक्त्याचं करायचं काय? महाराष्ट्राचे नालायक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी समस्त महाराष्ट्राचं आणि विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जी घाणेरडी टिप्पणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही त्यांच्या विरुद्ध आंदोलन करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा त्यांना इशारा आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या एकूणच शिवप्रेमींची भावना समजून घ्यावी, या राज्यपाला त्वरित हटवा अशा प्रकारची केंद्राकडे मागणी करावी आणि केंद्राने सुद्धा त्यांची तडकाफडकी बदली करावी, अन्यथा या महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी ज्या ठिकाणी राज्यपाल फिरतील त्या ठिकाणी त्यांचं धोतर पेटल्याशिवाय राहणार नाहीत। जर या संदर्भामध्ये काही जर चुकीची घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची राहील आणि केंद्र सरकारची राहील। कुठेतरी केंद्र सरकारमध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय अमित भाई शाह हे महाराष्ट्रातल्या जनतेची या ठिकाणी परीक्षा बघतायत सातत्याने। सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, जे जे महाराष्ट्राचे युगपुरुष आहेत त्यांचा सातत्याने या ठिकाणी अपमान केला जातोय, सातत्याने त्यांच्या संदर्भात टीका टिप्पणी केली जाते। कुठेतरी महाराष्ट्रातला माणूस पेटून उठतो काय, महाराष्ट्रातलं रक्त थंड झालं काय, या संदर्भातली चाचपणी केली जाते। पण या ठिकाणी महाराष्ट्र कुणाचा मांडलिक नाही, महाराष्ट्र कुणाचा या ठिकाणी मिंदा नाही। मिंदे असतील ते सरकारमधले मंत्री आणि मुख्यमंत्री असतील, पण या ठिकाणी महाराष्ट्रातला कुठलाही सर्वसामान्य नागरिक आणि शिवप्रेमी मिंदा नाहीये। त्याच्यामुळे योग्य वेळी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या ठिकाणी या कोश्यारीला बदला, या ठिकाणी त्याची नका इथून नका महाराष्ट्रातून त्याची तडकाफडकी बदली करा, अन्यथा महाराष्ट्र त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांचा जाब विचारल्याशिवाय किंवा त्यांचं धोतर भेटल्याशिवाय गप्प बसणार नाही। असं आहे, महाराष्ट्रामध्ये फडणवीस नावाचं एक राजकीय नेता व्यक्तिमत्व आहे याची सर्वसामान्यांना लाज वाटते।
ते या ठिकाणी माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय अमित भाई शाह यांचे इतके भक्त आहेत की त्यांना छत्रपतींचा हा महाराष्ट्र हे ते विसरून गेलेले आहेत आणि म्हणून सातत्याने या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या युगपुरुषांचा ज्यावेळेस आवाहन केला जातो त्यावेळेस फडणवीस हे केंद्राची लाचारी पत्करून त्या ठिकाणी त्यांची वकिली करतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. राज्यपाल कोश्यारी पालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाजप हा दहा तोंडी रावण आहे. याचं एक तोंड उघडलं की त्यातनं गटार जसं निघतं ना तसं त्या दहा तोंडातनं या महाराष्ट्राबद्दलचा द्वेष आणि या महाराष्ट्रातल्या जनतेबद्दलचा राग व्यक्त होतो. कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरत लुटली होती त्याचा हे आजचे राज्यकर्ते जे देशावर राज्य करतात त्याचा कायम बदला घेण्याचं काम या आमच्या महाराष्ट्रावर करतायत. हे राज्यपाल 3 वर्ष झाले या महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आलेत. त्या पहिल्या दिवसापासून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, ह्या सगळ्यांचा वारंवार अपमान करतात. मधल्या काळामध्ये मराठी माणसाचा अपमान केला, त्याच्या नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राचा अपमान केला. हे तुम्हाला कुणाला वाटत असेल की जर हे चुकून होत आहे तर हे निश्चित चुकून नाहीये. हे जाणून बुजून महाराष्ट्राच्या लोकांचा जनतेचा अपमान करण्याकरता हे लोक बोलतात. सगळ्यात वाईट म्हणजे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काल देवेंद्र फडणवीस, त्यांचा एक नालायक प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा माफी मागली म्हणतोय आणि त्याचं समर्थन करतात. ह्या सत्ताधीशांना सत्तेवर राहायचा अधिकार नाहीये. जनता तुम्हाला एक दिवशी अशी खेचेल की त्यावेळी तुम्हाला तुमच्या बोलण्याची आठवण येईल.